बघाडा बरोबर आलेली जी पालखी आहे ती आता कृष्णा नदीकाठी पोहोचलेली आहे। आपण पाहतोय की या कृष्णा नदी आता सगळेजण विसावलेले आहेत। याच्याबरोबर जे बघाडा आहेत तेही या ठिकाणी आहेत। आता सध्या पूजेची सगळी तयारी आता ही ग्रामस्थ मंडळी करताना पाहायला मिळत आहेत। आणि आता आपण बघाड्यांबरोबर बोलणार आहोत, नेमकं काय सांगाल तुम्हाला, तुमची निवड कशी झाली? निवड माझी, माझा 28वा नंबर होता, 28वा नंबर माझी निवड झालेली आहे। ते कशा पद्धतीनं ही सगळी निवड केली जाते? निवड अशी, ते पाषाणाला एक कवल लावतात, त्याच्यावरती निवड होते। काय तुमची इच्छा, तुम्ही काय प्रकट केली होती म्हणून तुम्ही? आमच्या भावाने, माझ्या भावाने मोठ्या इच्छा प्रकट केली होती। ते हयात नाही, तुम्ही त्याचा बसलोय नवसासाठी बसलेलं आहे। तुम्हाला आता हे या बघाडाला टांगलं जाईल, मात्र आता हे जे काय नवमीपासून जे काही तुमचा जो नित्यनियम होता तो काय सांगाल? काय नित्यक्रम काय, मी कळक वगैरे तोडायला ह्याला, लाकडं तोडायला ह्याला जात होतो आपला मी। अजून काय बाकीचा कार्यक्रम, नदीला पाणी घालायला वगैरे जात होतो देवाला। महत्त्वाचे जे मानकरी आहेत त्यांना आता काही वेळामध्ये इथे आंघोळ घातली जाईल, आणि आंघोळ घातल्यानंतर मात्र या ठिकाणी बघाडाला त्यांना टांगलं जाईल। मात्र त्याच्या अगोदरची जी काही पूजा आहे ती मात्र या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते, आणि ती काही वेळामध्ये या ठिकाणी सुरू होईल। कॅमेरा निलेश सवाळेसह राहुल तपासे, एबीपी माझा, बावधन बघाड, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।